भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वन पर शोक संदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्रीचं काल दुःखद निधन झालं. दुःखद घटना काल त्यांच्या कुटुंबामध्ये घडलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण आज एकाच परिवारातले आहोत. आमच्या परिवारात दुःख झालंय ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आम्ही मी आणि आदरणीय डीसीएम साहेब त्यांना भेटायला आलोय. त्यांच्या मातोश्रीचं दुःखद निधन झालं. मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने विधानमंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि चंद्रकांत दादांच्या कुटुंबियांमध्ये देखील आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती आई जगदंबेने द्यावी अशा प्रकारे प्रार्थना करतो. आमचे राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्री म्हणजे आमच्या आईंचं मातोश्रींचं या ठिकाणी अतिशय दुःखद अशा प्रकारचं निधन झालं आणि म्हणून त्यांना सांत्वना देण्याकरता आणि परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि मी दिल्लीवरनं या ठिकाणी आलो आहे. खरं म्हणजे एकूणच चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचं जे कुटुंब आहे हे अतिशय परिश्रमातनं वर आलेलं कुटुंब आहे आणि आईंचे मोठे आशीर्वाद त्यांना होते, त्यामुळे निश्चित त्यांच्या जीवनातली एक पोकळी आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना द्यावी आणि आईसाहेबांना चिरशांती द्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.